आठ दिवसापूर्वी उभ्या होते. कोकण पदवीधर मतदारसंघासंदर्भात एक मीटिंग आयोजित करण्यात आलेली होती आणि त्या मीटिंगमध्ये आपल्या कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढवणारे अभिजित पानसे आणि ठाण्याचे जिल्हाध्यक्ष सरचिटणीस अविनाश जाधव त्या ठिकाणी उपस्थित होते. कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक यावर्षी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पूर्ण ताकदीने लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. सन्माननीय रासाहेब ठाकरे जे उमेदवार देतील त्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी त्या पदवीधर मतदारांची नोंदणी करण्यासाठी सर्व पदाधिकारी देखील प्रत्येक गावागावात जाऊन जे पदवीधर आहेत त्यांनी जास्तीत जास्त संख्येने नोंदणी करावी यासाठी प्रयत्न करत आहे. त्यानंतर मनसेचे जिल्हा कार्यकारिणी आणि तालुका कार्यकारिणी सन्माननीय राजकीय ठाकरे यांनी जाहीर केली. त्यानंतर ते आठ दिवसामध्ये तालुका कार्यकारिणी आणि शहर कार्यकारिणी देखील सन्माननीय राजकीय ठाकरे यांच्या आदेशाने जाहीर करण्यात आला आहे. त्या दृष्टीने आजची आज या ठिकाणी आपली मीटिंग आयोजित केलेली होती. प्रत्येक कार्यकर्ता आणि जे जुने आणि नवीन पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत त्या सर्वांशी बोलून पक्षाचे तालुका कार्यकारिणी आणि शहर कार्यकारिणी त्या दिवसामध्ये जाहीर करण्यात येईल.